नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीमूल यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीचे चट्टे जे, जे आले पिकाच्या पानाला पडलेली परंतु आपल्याला आळाई जी आहे ती सध्या दिसत नाही तर ती आळाई खूप छोटी आहे आणि शक्यतोवर आपण ज्या वेळेस तिला बघतो त्यावेळेस ती आपल्याला दिसत नाही तर ती केव्हा दिसत नाही जेव्हा ऊन असतं तेव्हा ती कोंबाच्या मध्ये गेलेली असते तर आता सध्या चार ते पाच वाजेचा टाईम आहे संध्याकाळचा तर आणि पाऊस पडलेला आहे त्या कारणाने हे बघू शकता तुम्ही इथं हे बघा हियाळा आहे इथं येणं खाल्लेलं पण आहे पण आहे हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खाल्लेलं इथं हे पान जे आहे ना हा आळाईचा कर्पा आहे तर हा कर्पा नसून काही शेतकरी हे बघा तुम्ही मधी चालली ती हे बघा ती पानाच्या मधल्या साईडला जाते तर अशा पद्धतीचा कर्पा नसून ही आळाईनं खाल्ल्यामुळे असे डार्क स्पॉटचे तुम्हाला स्पॉट जे पानावरती दिसत आहे हे पूर्ण स्पॉट आळायची आहे आणि एवढी बारीक बारीक जी आळाई आहे हे बघा ही जी आळाई आहे जेव्हा ऊन पडलेलं असतं तेव्हा ती शक्यतोवर दिसत नाही तर आता वातावरण थंड आहे त्याच्यामुळे ती दिसते तर बघा तुम्ही तर ही आळाई घालवण्यासाठी आपल्याला ची फवारणी करणे खूप गरजेचं आहे आणि आता सध्या ढगाळ वातावरण आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा करपा जो आहे हा करपा आहे करपा अशा प्रकारचा डॉट असणारा करपा असतो तर हे वातावरण करप्यासाठी करप्याच्या जीवाणूसाठी बुरशीसाठी जे आहे ते पोषक आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचा करपा सध्या दिसून येत आहे कुठे कुठे तर तो पण कंट्रोल होण्यासाठी आपल्याला जे आहे अॅम्प्लिगो आणि अवतार सायनेप अडुसठ टक्के आणि हेगजा कोणाजाल हे अवतारमध्ये आहे तर याचा वापर करायचा आहे कॉन्टॅक्ट पण आहे आणि सिस्टमॅटिक पण आहे म्हणजे स्पर्शीय पण आणि आंतरप्रवाही हे दोन्ही प्रकारचं बुरशीनाशक कॉम्बिनेशनमध्ये आहे तर त्याचा वापर आपण या करप्याला रोखण्यासाठी करू शकतो आणि त्याच्यासोबत पूर्वी तुम्ही स्ट्रेप्टोसायक्लिन वापरलं नसेल तर ते पण वापरू शकता जेणेकरून कर्प्याचा प्रभाव जर जास्त असेल तुमच्या आळे आलेवरती तर स्ट्रेप्टोसायकलीनमुळे त्याचा ता प्रभाव तात्पुरता स्टॉप होईल म्हणजे स्ट्रेप्टोसायकलीनचं काम असं आहे की जो रोग तुमच्या पिकावर आलेला आहे त्या अँटीबायोटिक असल्यामुळे त्याचा प्रभाव ते थांबवून धरतं आणि तुमचं जे अवतार आहे ते त्याला संपवण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि वरतून जी स्प्रे आपण कीटकनाशकसाठी आळाईसाठी घेतो आहे तर ते सध्या या कंडिशनमध्ये तुम्हाला ॲम्प्लिकोच घ्यावं लागेल आणि त्याच्यासोबत तुम्ही स्ट्रीकर वगैरे वापरा जेणेकरून हे दोन्ही पण जे द्रावण आहे ते व्यवस्थितरित्या चिकटतील आणि स्टंटचा जो आहे तो व्हिडिओ आपण याच्या नंतरच्या काळामध्ये अपलोड करणार आहोत तर तुम्ही बघू शकता आणि कोंबाची साईज पण चांगल्या पद्धतीने ग्रोथ आपल्या पिकाची सध्या होत आहे तर अशाच पद्धतीच्या माहितीबद्दल आपल्या चॅनलला जे आहे कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आले पिकाविषयी अजून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी घंटीचं बटन पण दाबा जेणेकरून तुम्हाला टाकल्यानंतर लगेचच व्हिडिओ मिळेल आणि आपलं आले याचा प्लॉट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद